वेलकम टू माय चैनल द हंगर्स डाइनिंग। आज आपण बघूया स्पंज केक वर आइसिंग कसे करावे। यामध्ये आपल्याला एक कप हेवी व्हिपक्रीम घ्यायची आहे। यामध्ये बटरस्कॉच इसेन्सचे 5 ते 6 थेंब घालून याला बीटरच्या सहाय्याने बीट करायचे आहे। स्पीड 1 वर आधी बीट करून घ्यायची आहे। यानंतर हळूहळू याची स्पीड वाढवून बघा 5 नंबरच्या स्पीडवर करायची आहे। बघा अशा प्रकारे ही आपली व्हिपक्रीम तयार होत आहे। बघा ही क्रीम आपली अशी तयार झालेली आहे। ही क्रीम अशा प्रकारे आपली झाली पाहिजे जेणेकरून ती बघा ही क्रीम आपली रेडी आहे। आता आपल्याला आपला जो स्पंज रेडी झालेला आहे तो स्पंज आपण यावर घेऊया। हे केक रोटेटर आहे, यावर आपण हे ठेवून मोठ्या सुरीच्या सहाय्याने सेंटर पकडून याला हळूहळू गोल फिरवून बघा अशा प्रकारे हे आपल्याला कापून घ्यायचं आहे। बघा या पद्धतीने आपण हा स्पंज कापतोय। आता याची वरची साईड आपण साईडला ठेवून देऊया। आधी या एका भागाला आपण क्रीमिंग करून घेऊया। बघा यावर आपण साखरेचं पाणी घालून घेऊया आधी। बघा अशा प्रकारे हे पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे। यामुळे आपला केक एकदम सॉफ्ट होईल आणि टेक्स्चर नरम होईल आपल्या केकचं। या पाण्यामध्ये मी साखर आणि पाणी घालून याला टाकत आहे। बघा अशा प्रकारे आता आपण तयार झालेलं हे व्हिप क्रीम स्पॅच्युलाच्या सहाय्याने अशा प्रकारे फिरवून घेऊया। जेवढा हा गोल भाग आहे यावर आपण हे स्प्रेड करून घेऊया। अशा प्रकारे आपण याला बघा अशा प्रकारे हे आपलं क्रीम यावर स्प्रेड झालेलं आहे। अशा प्रकारे आता यावर आपण हे तयार केलेले बटरस्कॉच घालूया। आता हा उरलेला दुसरा स्पंज पण आपण यावर ठेवून घेऊया। यावर आपल्याला परत हे साखरेचं पाणी घालून घ्यायचं आहे। बघा अशा पद्धतीने हे साखरेचं पाणी घालून झालेलं आहे। आता यावर परत आपल्याला हे व्हिपक्रीम लावून घ्यायची आहे। सेंटरमध्ये आपल्याला हे क्रीम घालावं। बघा असं घालून या पद्धतीने आपल्याला हे पसरवायचं आहे। बघा अशा पद्धतीने हे आपल्याला पसरवायचं आहे। साईडला क्रीम लावून असं या पद्धतीने अशा प्रकारे आपल्याला साईड कॉर्नरनी व्यवस्थित काढून घ्यायचे आहे जेणेकरून आपला केक प्लेन दिसेल। आता साईडने पण आपल्याला हे क्रीम टाकून
या पद्धतीने आपल्याला हे पूर्ण साइडने गोल फिरवून घ्यायचे आहे, जेणेकरून आपल्या स्पंज दिसायला नको। बघा अशा पद्धतीने हे बनवायचे आहे। बगावरचा भाग आपण छान प्लेन करून घेतोय। अशा पद्धतीने बघा बघा आपला हा केक ऑलमोस्ट रेडी झालेला आहे। आता यावर आपण साइडला बटरस्कॉच अशा प्रकारे लावून घेऊया। पूर्ण साइडला आपल्याला हे बटरस्कॉच लावायचे आहे, कारण इथे आपण बटरस्कॉच केक बनवतो आहे। बघा या पद्धतीने आता हे मी एक बोर्ड घेतलेला आहे, यावर हा केक आपण पॅलेट नाईफच्या सहाय्याने यावर ठेवूया। बघा असं दोन्ही हाताने आपल्याला हा केक यावर घालायचा आहे। बघा या पद्धतीने मी हे ठेवलेलं आहे। तर उरलेल्या क्रीममध्ये आपल्याला येलो कलर घालून येलो फूड कलर घालून असं मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला याचे केकवर फ्लॉवर्स बनवायचे आहे पायपिंग बॅगच्या सहाय्याने। बघा अशा प्रकारे हा फूड कलर मी घातलेला आहे। तुम्ही या व्यतिरिक्त दुसरा पण कलर घालू शकता। बघा हा असा आपला कलर तयार झालेला आहे। आता आपण ही पायपिंग बॅग घेऊया, यामध्ये हे क्रीम घालून बघा अशा प्रकारे ही क्रीम घालायची आहे। बघा अशा प्रकारे ही क्रीम मी या पायपिंग बॅग मध्ये घातली आहे। बघा आता यावर आपण पायपिंग बॅगच्या सहाय्याने छान फ्लॉवर्स बनवूया। बघा किती सुंदर फ्लॉवर्स बनलेले आहेत आपले। अशाच प्रकारे आपल्याला या पूर्ण केकवर असेच फ्लॉवर्स बनवायचे आहेत, आणि खाली छोटे छोटे डॉट्स द्यायचे आहेत। बघा किती छान आपला हा बटरस्कॉच केक रेडी होत आहे। आता याच्या सेंटरला पण आपण बटरस्कॉच जे क्रश केलेले होते ते आपण घालूया। बघा अशा प्रकारे हे बटरस्कॉच आपण यावर टाकूया। बघा अशा प्रकारे हा आपला बटरस्कॉच केक, बघा केक इथे रेडी झालेला आहे। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।